नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अलंकार चॅप्टरमधील अलंकाराचा दुसरा प्रकार अर्थ अलंकार। आपण मराठी व्याकरणामधील अलंकार हा चॅप्टर बघत आहोत, खूप इम्पॉर्टंट आहे, त्यातील आपलं हे दुसरं लेक्चर आहे। यामध्ये आपण अर्थ अलंकार आणि त्याचे बरेचसे टाईप आपण बघणार आहोत। जर याचे एक दोन टाईप जर उरले तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, किंवा याच लेक्चरमध्ये पूर्ण चॅप्टर हा आपण संपवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। कारण विद्यार्थी मित्रांनो, यानंतर मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा अभ्यास व्यवस्थित करता येईल। तसेच मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरणाचे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटतील सर्व काही। तर चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्वांनी व्हिडिओज बघायचे आहेत। तुम्हाला सरळ सेवासाठी अत्यंत उपयुक्त असे सर्व व्हिडिओ लेक्चर्स आहेत, आरोग्यभरती असेल, पोलीस भरती असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, सर्व सरळ सेवा भरतीसाठी हे लेक्चर्स इम्पॉर्टंट आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामधला अलंकार हा चॅप्टर थोडासा अवघड आहे, त्यात कन्फ्युजन तुम्हाला जास्त प्रमाणात होतं, पण मी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्ही अलंकार हे कधीच विसरणार नाही। तुम्हाला पेपरमध्ये खूप मार्क्स पडतील अलंकाराचे, कमीत कमी कोणती पण एक्झाम घ्या, इवन तुम्ही STI त्यानंतर PSI MPSC जरी एक्झाम घेतली तर त्या एक्झाममध्ये कमीत कमी तुम्हाला दोन प्रश्न तर अलंकारावरती बघायला भेटणार आहे सरळ सेवा एक्झाम मध्ये। तर ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अलंकार चॅप्टर बघणार आहोत, तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे। तसंच सर्वांनी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, इथे मी जे शिकवतो त्याच्या नोट्स वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटेल। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तसंच सर्वांनी इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे, इंस्टाग्रामचा ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामचा ID मेन्शन केलेला आहे, तेथे जाऊन सर्वांनी इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे, तेथे तुम्हाला इन्स्टंट अपडेट भरतीबद्दलचं भेटत जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अलंकारचं दुसरा लेक्चर आहे। पहिल्या याच्यात आपण शब्द अलंकार बघितला, दुसऱ्या याच्यात अर्थ अलंकार। अर्थ अलंकारमधील आपण पहिला प्रकार बघणार आहोत उपमा, बरोबर आहे। तर त्या अगोदर तुम्हाला उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे माहीत पाहिजे, बरोबर। उपमेय व उपमान, बरोबर। उपमेय म्हणजे काय? मूळ वस्तू, बरोबर। उपमेय म्हणजे काय? आपली जी मूळ वस्तू आहेत, बरोबर, तर त्याला आपण उपमेय म्हणतो। उपमान म्हणजे काय? ती गुणांनी अधिक असते, बरोबर। उपमान म्हणजे काय? ती गुणांनी अधिक असते, ती गुणांनी अधिक असते, तर त्याला आपण उपमान म्हणतो, बरोबर। तर एखाद्याला एखादी पदवी देणे, बरोबर। तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात, एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला समजून सांगेल। आता आपण उपमा, उपमामधील एक्झाम्पल जेव्हा आपण घेणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला उपमेय आणि उपमान हे पूर्णपणे क्लिअर करीन, एक्झाम्पलद्वारे तुमचं पूर्णपणे ते क्लिअर होईल। तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहेत, बरोबर आहे। दोन वस्तूमधील साधर्म्य दाखविण्यासाठी, बरोबर, दोन वस्तूमधील समानता दाखविण्यासाठी सम, समान, समानता, सारखा, प्रमाणे, परी, परीसारख्या शब्दांचा वापर केला जातो, तर त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो। आपण वाक्य बघूयात। असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, बरोबर। तर इथं काय झालं आहे आपलं? नदी काय झालेलं आहे? उपमेय, बरोबर। तर नदी उपमेय आहेत, नदीला कशाची उपमा दिली आहे? नदीला कशाची उपमा दिली आहे? दुधाची। हे काय झालं आपलं? उपमान, बरोबर। तर तुम्हाला समजलं असेल जी मूळ वस्तू असते, इथे नदी मूळ आहे, नदीला कशाची उपमा दिलेली आहे? दुधाची। नदी दुधासारखी, बरोबर आहे। तर हे काय झालं? उपमेय। आणि हे काय झालं? उपमान। खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची कन्सेप्ट आता क्लिअर झाली असेल। जी मूळ वस्तू आहेत त्याला एखाद्या वस्तूची उपमा द्यायची आहेत, नदी दुधासारखी, बरोबर। नदी दुधासारखी जी मूळ वस्तू आहेत, बरोबर। मूळ वस्तू काय झालं? मग नदी, ती गुणांनी अधिक असते, बरोबर। दुधासारखी, दूध जास्त सफेद असतं, बरोबर आहे, ते गुणांनी जास्त अधिक असते, बरोबर, दुधासारखी। तर त्याला आपण काय म्हणतो? उपमेय आणि उपमान, ठीक आहे। तर तुम्हाला समजलं असेल, असेल तेथे वा सुंदर दुधासारखी नदी, बरोबर। तर यामध्ये उपमा अलंकार कुठे आला?
दुधासारखी, बरोबर। तुम्हाला मी काय सांगितलं, ज्या वाक्यामध्ये सम समान समानता सारखा प्रमाणे परी परी सारख्या शब्दांचा जर वापर केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो। असेल तेथे वा सुंदर दुधासारखी नदी, दुधासारखी नदी, बरोबर। तर याच्यामध्ये दिलेलं आहे सारखा प्रमाणे परी सम समानता समानता यासारखे शब्द ज्या वाक्यामध्ये येतील त्या वाक्याला उपमा अलंकार म्हणतात। त्यानंतर दुसरं वाक्य, मुंबईची घरे मात्र कबुतराच्या खुराड्यासारखी, बरोबर। मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, बरोबर। मुंबईच्या घरांना कबुतराच्या खुराड्याची उपमा दिलेली आहेत, बरोबर। मुंबईच्या घरांना मूळ काय झालेलं आहेत, मुंबईची घरे हे आपलं उपमेय झालेलं आहेत आणि कबुतराच्या खुराड्याची, बरोबर। तर त्याला ते उपमान झालेलं आहेत, बरोबर। तर हे वाक्य उपमा अलंकार आहेत, ते कसं ओळखू शकतो आपण, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, बरोबर। कबुतराच्या खुराड्यासारखी इथे काय आलेलं आहे, सारखा सारखी शब्द आलेला आहे, तर म्हणून हे कोणतं अलंकाराचा प्रकार झाला, उपमा अलंकार। त्याच्यानंतर तिसरा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी, बरोबर। तर यामध्ये काय दिलेलं आहे, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी, बरोबर। परी सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी, बरोबर। तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला इथे परी दिसत असेल तर आपण लिहिलेलं आहे सम समानता सारखा प्रमाणे परी। जर असे शब्द एखाद्या वाक्यामध्ये आले तर ते वाक्य कोणतं झालं, उपमा अलंकाराचं, ठीक आहे। तुम्हाला समजलं असेल 100%। त्यानंतर दुसरं बघू आपण, उत्प्रेक्षा, उपमेय हे जणू उपमानच आहेत। तुम्हाला एक्झाम्पलवरनं मी तुम्हाला सांगेल, उपमेय हे जणू उपमानच आहे हे दर्शविण्यासाठी जणू काय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे शब्द वापरतात, त्याला आपण उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो, बरोबर। तर एक्झाम्पल बघूयात, हा आंबा जणू साखरच, बरोबर। पहिलं वाक्य झालं, हे उपमेय हे उपमानच आहेत, बरोबर। तर येथे उपमेय काय झाले, बरोबर, उपमेय काय झाले इथे, आंबा, बरोबर। आंबा उपमेय झाले आणि आंब्याला कशाची उपमा दिलेली आहेत, साखरेची उपमा दिलेली आहेत। हे आंबा उपमेय हे उपमान झाले आहेत, उपमेय हे जणू उपमानच, आंबा हा जणू साखरच, बरोबर। आंबा हा जणू साखरच हे दर्शवण्यासाठी जणू काय, गमे, वाटे, भासे यांसारखे शब्द वापरतात, त्याला आपण उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो, बरोबर आहे। तर उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकारामध्ये कन्फ्युजन करायचं नाही, तुम्ही तुमचं कन्फ्युजन येथे दूर करणार आहे। तर एक्झाम्पल नंबर आपण फर्स्ट बघू उत्प्रेक्षा अलंकारामधलं, हा आंबा जणू साखरच, यामध्ये काय दिलेलं आहे, जणू साखरच। तर उपमेय हे जणू उपमानच आहेत, बरोबर आहे। तर यामध्ये उपमेय काय आहेत, आंबा, बरोबर। आंबा हे काय झालं आपलं, उपमेय, बरोबर। आंब्याला कशाची उपमा दिलेली आहेत, साखरेची, बरोबर। आंबा हा जणू काय, साखरच, बरोबर। तर साखर हे काय आहेत, गुणाने अजून जास्त आहेत, अधिक गोड आहेत, हा आंबा जणू साखरच, बरोबर। तर याच्यामध्ये उपमेय काय झालं, आंबा, आणि उपमान काय झालं, साखर झालं, बरोबर। साखरेची उपमा आंब्याला दिलेली आहेत, उपमेय हे जणू उपमानच आहेत, हे उपमेय, बरोबर। आंबा ही मूळ वस्तू आहेत, आंबा जणू साखरच आहे। तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं झालं, उत्प्रेक्षा अलंकार, त्याच्या हे दर्शविणारे जणू काय, गमे, वाटे, भासे यांसारखे जर शब्द त्या वाक्यामध्ये येतील, पेपरला तुम्हाला असे वाक्य दिले जातील, त्यात अलंकाराचा प्रकार ओळखायला लागेल, बरोबर। उपमा आहे की उत्प्रेक्षा अलंकार आहेत, ठीक आहे। तर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया, त्याचे अक्षर जणू काय, मोतीच, बरोबर। तर अक्षराला कशाची उपमा दिलेली आहे, इथे उपमेय काय येईल, आपलं अक्षर, अक्षर हे मूळ वस्तू, बरोबर, मूळ वस्तू उपमेय येईल, आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहेत, मोतीची उपमा दिलेली आहेत। त्याचे अक्षर जणू काय, मोतीच, बरोबर। इथे जणू काय हा शब्द आलेला आहे, म्हणून हा कोणता अलंकाराचा प्रकार झाला, उत्प्रेक्षा अलंकाराचा। तुम्ही बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही, इतके शब्द लक्षात ठेवायचे, जणू काय, गमे, वाटे, वासे यांसारखे जर शब्द एखाद्या वाक्यामध्ये वापरले असेल तर डायरेक्टली उत्प्रेक्षा अलंकार तुम्ही लिहून टाकायचा, उपमेय उपमान जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी, बरोबर आहे। आणि याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सम समान समानता सारखा प्रमाणे परी यासारखे जर शब्द आले तर तो अलंकार कोणता झाला, आपला उपमा अलंकार झाला। त्यानंतर आपण आता थर्ड एक्झाम्पल बघूयात,
जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या साधी निसर्ग सुंदरी भासे ती देवता जागो वने बरोबर। तर याच्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे भासे ठीक आहे। तर हे कोणत्या अलंकाराचा प्रकार झाला उत्प्रेक्ष अलंकाराचा प्रकार। आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही कन्फ्युजन कसं करणार ठीक आहे। हा आंबा साखरेप्रमाणेच बरोबर हा आंबा साखरेप्रमाणेच बरोबर हा आंबा साखरेप्रमाणेच। तर इथे हा आंबा जर साखरेप्रमाणेच असता असं जर वाक्य आलं असतं तर ते वाक्य झालं असतं उपमा अलंकाराचं बरोबर। उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकारामध्ये डिफरन्स आहे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित बरोबर। जर हे वाक्य हा आंबा साखरेप्रमाणे बरोबर हा आंबा साखरेप्रमाणे जर असा शब्द जर आला असता इथे जणू काढलेला असता तर ते वाक्य झालं असतं आपलं उत्प्रेक्ष अलंकाराचं। त्याचे अक्षर मोती सारखेच त्याचे अक्षर मोती सारखेच जणू काय मोतीच असं वाक्य आलेलं आहे त्याचे अक्षर मोती सारखेच बरोबर सारखेपणा तर तो झाला असता आपला उपमा अलंकार बरोबर। तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला समजा उत्प्रेक्ष अलंकार यूज करायचा असता तर कसा केला असता मुंबईची घरे मात्र लहान जणू काय कबूतराची खुराडे बरोबर। पण तुम्ही यामध्ये कन्फ्युजन करू नका। तर मी तुम्हाला एकच सांगितलं ज्या वाक्यामध्ये सम समान समानता सारखी प्रमाणे परी यांसारखे शब्द वापरलेले असतील तर ते वाक्य आपलं उपमा अलंकाराचं झालं। त्यानंतर ज्या वाक्यामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे सारखे की यांसारखे जर शब्द वापरलेले असेल तर ते वाक्य झालं आपलं उत्प्रेक्ष अलंकाराचं। आता आपण बघूयात नेक्स्ट अलंकार। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता तिसरा टाईप बघूयात रूपक अलंकार। खूप इम्पॉर्टंट आहेत हे सात अलंकार आहेत त्याच्यानंतर पण अजून पाच सहा प्रकार हे बाकी आहेत ते पण आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो जेव्हा उपमेय आणि उपमान यांचा भेद नसून दोन्ही वस्तू एकरूप असतात बरोबर तर त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो। आता मी तुम्हाला उदाहरणावरनं समजून सांगणार आहे ठीक आहे। जग ही रंगभूमी आहे बरोबर जग ही रंगभूमी आहे तर यांनी काय सांगितलेलं आहे जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये भेद नसून दोन्ही वस्तू ह्या एकरूप असतात बरोबर तर त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो। लहान मुले म्हणजे मातीचे गोळे बरोबर आहे तर हे काय झालं आपलं फिक्स झालं बरोबर। जग ही रंगभूमी आहे बरोबर तर रूपक अलंकार त्यानंतर उत्प्रेक्ष आणि उपमा याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होण्याची जास्त प्रमाणात चान्सेस असतात बरोबर। रूपक अलंकार म्हणजे त्यामध्ये जणू जणू काय असे कुठल्याही प्रकारचे शब्द सारख्याप्रमाणे वापरले जात नाही जे फिक्स असतं बरोबर जे फिक्स असतं। जग ही रंगभूमी आहे उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसून ते एकसारखेच असतात एकरूप असतात पण रूपक अलंकार म्हणतो म्हणजे दोन्ही वस्तू सेमच असतात ठीक आहे। तर आता आपण एक्झाम्पल बघूयात। जग ही रंगभूमी आहे तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला कुठे कशाची तुलना केलेली दिसतेय का नाही ते बरोबर ते एकदम फिक्स आहे तर त्याला कोणता अलंकार म्हणतो आपण रूपक अलंकार म्हणतो। तर उत्प्रेक्षा त्याच्यानंतर उपमा आणि रूपक अलंकारामध्ये तुम्ही कन्फ्युजन करायचं नाही ते रूपक अलंकाराचं। जर उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकारामध्ये आपण रूपांतर कसं करू शकतो जग ही जणू रंगभूमी आहे बरोबर जग ही जणू रंगभूमी आहे ते कोणतं झालं असतं आपलं उदाहरण उत्प्रेक्षा बरोबर। जग हे रंगभूमी सारखेच तर ते कोणतं झालं असतं आपला अलंकार उपमा अलंकार लक्षात ठेवा। तर रूपक अलंकार कसा होतो जेव्हा ती गोष्ट एकदम फिक्स असते बरोबर आहे जेव्हा उपमेय आणि उपमान यांचा भेद नसून दोन्ही वस्तू एकरूप असतात तर त्याला कोणते अलंकार म्हणतो आपण तर त्याला रूपक अलंकार म्हणतो। खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरं एक्झाम्पल लहान मुले म्हणजे मातीचे गोळे बरोबर याच्यामध्ये उपमा आणि उपमेय याचा कोणाशी काही तुलना करताना दिसतंय का नाही दिसत आहे बरोबर ते फिक्स आहेत। उपमेय आणि उपमा बरोबर उपमेय आणि उपमान हे एकदम सेम आहेत त्याची एकमेकाशी काहीही तुलना करत नाही ते एकदम एकरूप आहेत तर त्या अलंकाराला आपण रूपक अलंकार म्हणतो। लहान मुले म्हणजे मातीचे गोळे त्याच्यामध्ये उपमा आणि उपमेय बरोबर उपमेय उपमानाचा कुठेही संबंध येत नाही बरोबर ते एकच आहे ते एक रूपच आहे तर त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो। तर तुम्हाला मी परत एकदा समजून सांगतो जेव्हा उपमेय आणि उपमान यांचा भेद नसून दोन्ही वस्तू एकरूप असतात बरोबर
जग ही रंगभूमी आहे त्याच्यात जणू जणू काय किंवा सारखे प्रमाणे कुठले प्रकारचे शब्द यूज केलेले नाही, तो अलंकार झाला आपला रूपक अलंकार. लहान मुले म्हणजे मातीचे गोळे, बरोबर. तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला कशाची तुलना कशाची करताना दिसते का? नाही दिसत आहे, दोन्ही काय एकच आहेत. लहान म्हणजे मुले म्हणजे हे मातीचे गोळे, बरोबर आहे. तर मुले म्हणजे मातीचे गोळे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, उपमेय आणि उपमान हे सारखंच आहेत, उपमेय आणि उपमान हे सारखंच आहेत, त्याचा एकमेकांसोबत काही भेदभाव नाही आहे, ते एकरूप आहेत. मुले आणि मातीचे गोळे हे कसे सारखेच आहेत, बरोबर. उपमेय आणि उपमान यांचा भेद नसून ते एकरूप आहेत, बरोबर. जग ही रंगभूमी आहेत, जग ही रंगभूमी आहेत, त्याचा उपमेय आणि उपमान एकमेकांशी त्याचे रिलेशन म्हणजे असं काही डिफरन्स नाहीचे, बरोबर. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, रूपक अलंकार म्हणू शकतो. तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर व्यतिरेक अलंकार, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तर त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतो, बरोबर. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, बरोबर. अमृत तर हे सगळ्यात गोड आहेत, अमृतापेक्षा जास्त गोड काहीच नाही आहे, पण त्याला देवाच्या नावाला कशाची उपमा दिली आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, बरोबर. तर येथे तुम्ही बघू शकता अमृत काय झालं, आपलं हे अमृत आपलं झालं आहेत उपमान, आणि देवाचे नाव, बरोबर, देवाचे नाव हे काय झालेलं आहेत आपलं उपमेय. देवाचे जे नाव आहेत तर ते काय झालेलं आहे उपमेय. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं, अमृतापेक्षाही श्रेष्ठ देवाचं नाव आहेत असं सांगितलं जातं. अमृताहुनी देवा नाम तुझे गोड, बरोबर. तर येथे उपमेय काय झालेलं आहेत, देवाचं नाव हे उपमेय झालेलं आहेत, आणि अमृत अमृत काय झालं आहेत उपमान, बरोबर. तर ह्या प्रकारच्या वाक्यांना काय म्हणतो आपण, व्यतिरेक अलंकार. लक्षात ठेवा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं, बरोबर. राहुल तू सचिनपेक्षा चांगला बॅट्समन आहेत, रशीमपेक्षा गुड बॅट्समन आहे, बरोबर. तर सचिन तेंडुलकर हा सगळ्यात बेस्ट बॅट्समन आहे, बरोबर. तर त्याच्यापेक्षाही पण राहुलला श्रेष्ठ दाखवलं जातं, बरोबर. तर काय झालं, तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तर त्याला आपण व्यतिरेक अलंकार म्हणतो. हे दोन अलंकार तुम्हाला एकदम क्लिअर झाले असतील, परफेक्ट झालेले असतील. सर्वांनी टेलेग्रामला जॉईन व्हायचं आहे, तिथे तुम्हाला खूप सारे उदाहरणं पेपरला आलेले सर्व काही एक्झाम्पल MCQ तुम्हाला तिथे भेटणार आहेत फ्रीमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर अपनुती अलंकार, उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे, उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहेत असे दर्शविले जाते, असे दर्शविले जाते तर त्याला काय म्हणतो, अपनुती अलंकार. त्याला आपण काय म्हणतो, अपनुती अलंकार. एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला एकदम छान, ठीक आहे. हा आंबा नाही ही साखरच आहेत, नाही नाही हा आंबा नाहीचे ही साखरच आहेत, बरोबर. तर आंबा काय झाला इथे, आंबा इथे झाला आपला उपमेय. आंब्याचा निषेध केला, बरोबर, आंब्याचा निषेध करत ते उपमानच आहेत, बरोबर. हा आंबा नाही ही साखरच आहे, हा आंबा नाही ही साखरच आहेत, बरोबर. इथे काय झालं, हे उपमान झालेलं आहेत आपला, साखर हे आपलं काय झालेलं आहेत उपमान झालेलं आहेत, आंबा काय झालेला आहेत उपमेय झालेला आहेत, हा आंबा नाही ही साखरच आहे. तर याला काय म्हणू शकतो आपण, उपनुती अलंकार, खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर होट कशाचे, देठीचे फुलले पारिजातकाचे, बरोबर. हे होट नाहीये, हे होट नाहीये, हे पारिजातकाचे फुलच आहे, बरोबर. हे होट नाहीये, हे पारिजातकाचे फुलच आहेत. तर होटाचा निषेध करून त्याला पारिजातकाचे फुलच आहेत असं सांगितलेलं आहे, तर त्या अलंकाराला आपण म्हणतो अपनुती अलंकार. खूप खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी तुम्हाला इतकं समजून सांगत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा अलंकार, अनन्वय अलंकार. उपमेयाची तुलना दुसरी कशाशी होऊ शकत नाही, बरोबर. उपमेयाची तुलना दुसरी कशाशी होऊ शकत नाही, उपमेयाची तुलना फक्त उपमेयाशीच होते. उपमेयाची तुलना दुसरी कोणाशी होऊ शकत नाही, कशाची होऊ शकत नाही, उपमेयाची तुलना फक्त उपमेयाशीच होते. तर त्याला आपण काय म्हणतो, अनन्वय अलंकार, बरोबर. तर आई आई सारखीच, आई काय झाली इथे उपमेय, आई आई सारखीच. उपमेयाची तुलना फक्त उपमेयासोबत होते, उपमेयाची तुलना, बरोबर, उपमानासोबत होत नाही किंवा इतर कशासोबतही होत नाही, उपमेयाची तुलना फक्त उपमेयासोबतच होते. तर त्याला आपण अनन्वय अलंकार म्हणतो. खूप इम्पॉर्टंट आहेत, आई आई सारखीच, आई दुसरी कोणासारखीच नाही, आई आई सारखीच, बरोबर. तर तो कोणता अलंकार झाला, अनन्वय अलंकार. दुसरं एक्झाम्पल आहे, ताजमहल एक जपतो तोच त्याच्या परी. तर ताजमहल तो त्याच्या सारखाच आहे, ताजमहलासारखा दुसरं काहीही नाही ते, बरोबर आहे. तर आता आपण बघूयात हा सातवा अलंकाराचा प्रकार,
संसदेह अलंकार, बरोबर आहे. उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधान्य अवस्था होते, बरोबर, उपमेय कोणते आणि उपमान कोणते हे ओळखायलाच येत नाही, बरोबर, उपमेय कोणते आणि उपमान कोणते हे ओळखायलाच येत नाही, त्यामुळे मनाची जी द्विधा अवस्था होते तर त्याला आपण संसदेह अलंकार असं म्हणतो, बरोबर आहे. तर एक्झाम्पल बघूयात. हा दोरखंड की साप, आपण रस्त्याने चालताना एखादा दोरखंड पडलेला आहे, हा दोरखंड आहे की साप आहे, नेमकी तुम्हाला उपमेय आहे की उपमान आहे तेच माहिती नाही, बरोबर. म्हणजे ते माहीत नसल्यामुळे तुमच्या मनाची द्विधा होते, कन्फ्युजन होतं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, संसदेह अलंकार. तर हा दोरखंड आहे की साप, बरोबर, तर याच्यामध्ये उपमान कोणते आणि उपमेय कोणते याच्यात कन्फ्युजन होऊन, बरोबर, हे तुम्हाला न समजल्यामुळे तुमच्या मनाची द्विधा अवस्था निर्माण होते, बरोबर. उपमेय कोणते आणि उपमान कोणते याच्यात दोरखंड की साप, बरोबर. आता समोर आपल्याला एक दोरी पडलेली दिसली की साप आहे, तर आपल्याला माहीत नाही नेमकी ही दोरी आहे की साप, आपण म्हणतो हे काय आहेत, दोरी आहे की साप आहेत, बरोबर. तर अशा प्रकारचे जर अलंकार आले ते कोणते अलंकाराचा प्रकार झाला, संसदेह अलंकार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व अलंकाराचे प्रकार समजलेले असेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 4-5 जे अलंकार राहिले आहेत ते सर्व काही बघणार आहोत. ते नेक्स्ट लेक्चर बघण्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, त्याच्यातील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा, आपल्या एक क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण यानंतरचा मी जो व्हिडिओ अपलोड करणार आहे तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. तर तुम्हाला हे सर्व प्रकार समजलेले असेल, अलंकार हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे मराठी व्याकरणाचा, तुम्हाला हा चांगल्यापैकी समजलेला असेल विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे, इंस्टाग्रामचा आयडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तसंच सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, तेथे तुम्हाला याच्या सर्व नोट्स वगैरे PDF फ्रीमध्ये MCQ वगैरे भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.